डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 च्या 4 नोव्हेंबरच्या भागात पांडू रात्रीच्या वेळी ती पेटी उघडून बघणार असतो. तितके तिथे अण्णा येतात आणि त्याला तो तिथे काय करतोय असं म्हणत त्याच्या हातावर पाय ठेवतात. त्यावर पांडू त्यांना तुम्ही हा खजिना घेऊन टाका, मला नको असं म्हणतो. मग अण्णा त्याला तिथून जायला सांगतात. मग नंतर ते नाथाला तिथे बोलवून ती पेटी डोक्यावर घेऊन त्यांच्या बरोबर चलायला सांगतात. थोड्याच वेळात ते एका मोकळ्या जागी पोहोचतात. तिथे अण्णा नाथाला जमिनीवरील गवत बाजूला करून त्याच्या खाली असलेलं एक झाकण बाजूला करायला सांगतात. नाथा ते झाकण जसं बाजूला करतो तर त्या खाली एक भुयार असतं आणि त्यात हाडांचे सापळे असतात. नाथा ते बघून चक्रावतो, मात्र अण्णा त्याला त्याने याविषयी कुठेही तोंड उघडलं तर त्याला देखील त्या भुयारात टाकतील असं सांगून तिथून निघायला सांगतात. नाथा त्यांना तो कुठेच काही बोलणार नाही असं सांगून तिथून निघून जातो. मग अण्णा ती पेटी त्या भुयारात टाकतात आणि स्वतःही त्या भुयारात उतरतात. ते तिथे इथे तिथे बघतात आणि निघताना त्या पेटीचं झाकण अचानक वाजायला लागतं. अण्णा त्या झाकणावर पाय ठेवतात तर त्यांना समोरून काशीचा आवाज येतो की तिचा जीव गुदमरेल, तिला बाहेर काढा. असं करत करत तिथे काशी सोबत भिवरी, पाटणकर, पांडूचे वडील, सदा सगळे दिसतात. भिवरी तर अण्णांचे पाय धरते त्यामुळे ते हलूच शकत नाही. मग ते सगळे अण्णांवर हसायला लागतात. ते सगळं बघून अण्णा तिथेच चक्कर येऊन पडतात. दुसऱ्या दिवशी सरिता दत्तावर चिडलेली असते, कारण अण्णा नेहमीच त्यांच्या मर्जीने वागतात आणि दत्ता आणि इंदू उगाच त्यांची काळजी करत बसतात. सरिता दत्ताला ते परत अण्णांना शोधायला जाणार नाही, ते स्वतःहून गेले आहेत तर ते स्वतःहून परत येतील असं बजावते. इथे अण्णांना जाग येते तर ते भुयारातच असतात. इथे वाड्यावर थोड्या वेळाने शेवंता तिच्या घरी जायला निघते तेव्हा ती अण्णांची विचारपूस करते. तितक्या तिथे मागून अण्णा येतात. त्यांची अवस्था बघून सगळेच चक्रावतात, मात्र शेवंताला त्यांचा राग आलेला असतो. अण्णांनी ज्यांचा ज्यांचा खून केला त्यांना त्या भुयारात ठेवलं, मात्र त्या भुयाराविषयी त्या शेवंताला सांगतील का? शेवंताचा राग कशावरून असेल? तो अण्णा दूर करू शकतील का? हे सगळं बघण्यासाठी पहा रात्रीस खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज. Download the Z5 app now.